तमिळनाडूमध्ये जयललितांचा वारस कोण होणार याचं उत्तर मिळालं. तमिळनाडूमध्ये अम्मांच्या जागी चिन्नम्मांची अर्थात शशिकला नटराजन यांची निवड झाली. AIADMKच्याच सरचिटणीसपदी शशिकला यांची एकमतानं निवड करण्यात आली. पक्षाच्या बैठकीमध्ये हा ठराव मंजूर करण्यात आला. मुख्यमंत्री ओ पन्नीरसेल्वम यांच्यासह AIADMKच्या 23 नेत्यांनी शशिकलांचं नेतृत्व मान्य करण्याचा प्रस्ताव मांडला. या बैठकीत एकूण 14 ठराव मंजूर करण्यात आले. त्यासह जयललिता यांचा वाढदिवस राष्ट्रीय शेतकरी दिन म्हणून साजरा करण्याचा ठराव देखील या बैठकीत करण्यात आला. जयललिता यांचा यांच्या अत्यंत विश्वासू सहकारी अशी शशिकला नटराजन यांची ओळख होती. AIADMKमध्ये शशिकलांना चिन्नाम्मा म्हटलं जातं. विविध सार्वजनिक कार्यक्रमात जयललितांसोबत त्यांचा सावलीप्रमाणे वावर होता. जयललिता हयात असेपर्यंत त्यांनी कधीही शशिकला यांना पक्षात किंवा सरकारमध्ये कुठलीही भूमिका दिली नव्हती. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.